विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला तुम्ही अर्थालंकाराचे जे प्रकार आपण पाहिले, रूपक अलंकार, दृष्टांत अलंकार, त्याची व्याख्या म्हणजेच लक्षणे आणि उदाहरणं अभ्यासली. आज आपल्याला अर्थालंकाराचाच पुढील प्रकार व्यतिरेक अलंकार हा अभ्यासायचा आहे. सगळ्यात प्रथम आपण व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण बघू आणि त्यानंतर त्याची व्याख्या आणि वैशिष्ट्ये बघूया. पहिलं उदाहरण आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अर्थालंकाराच्या व्याख्येबरोबरच तुम्हाला सांगितलं होतं मी की अर्थालंकारामध्ये चार महत्वाच्या गोष्टी असतात, उपमेय, उपमान, साम्यसूचक शब्द, समान गुणधर्म. आता आपल्याला ह्या अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान ओळखता यायला पाहिजे. या उदाहरणामध्ये उपमेय काय आहे? देवांचे नाम. आणि उपमान काय आहे? अमृत. उपमेय कशाला म्हणतात? ज्याला उपमा दिली जाते. आणि उपमान कशाला म्हणतात? ज्याची उपमा दिली जाते. आता उदाहरण काय पुन्हा एकदा बघा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवाचं नाव कशापेक्षा गोड आहे? अमृतापेक्षाही गोड आहे. आता त्यामुळे ह्या अलंकाराची व्याख्या काय होते बघा. व्यतिरेक अलंकार जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. आपण जे उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये उपमेय काय आहे? देवाचं नाव. आणि त्याला उपमा कशाची दिली आहे? अमृताची. म्हणजेच या ठिकाणी उपमेय काय झालं? श्रेष्ठ ठरलेलं आहे. आणि याच्यावरनं आपल्याला स्पष्टीकरण काय सांगता येईल की देवाचे नाव हे गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. खरं पाहिलं तर अमृत हे श्रेष्ठ मानलं जातं, परंतु या उदाहरणामध्ये अमृतापेक्षाही देवाचं नाव श्रेष्ठ मानलं गेलं आहे. यावरून व्यतिरेक अलंकाराची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे उपमान हे उपमेयापुढे फिके असते. म्हणजेच काय? उपमेयच श्रेष्ठ यामध्ये दाखवलेलं असतं. आता दुसरं उदाहरण बघा. देवाहुनी महान आहे माझी आई. आता या उदाहरणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? उपमेय आणि उपमान ओळखायचं आहे. व उपमेय काय आहे? कशाला उपमा दिलेली आहे? माझ्या आईला. आणि म्हणून उपमेय काय आहे? माझी आई. कशाची उपमा दिलेली आहे? देवाची. आणि म्हणून या ठिकाणी देवापेक्षा सुद्धा कोण श्रेष्ठ ठरला आहे? माझी आई. या उदाहरणाचं स्पष्टीकरण आपल्याला असं सांगता येईल की महानतेच्या बाबतीत माझी आई देवापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण या दोन उदाहरणांमध्ये उपमेय उपमान बघितलं, त्या उदाहरणाचं स्पष्टीकरण आपण बघितलं. आता पुढे तुम्हाला जे उदाहरणं मी दिलेली आहेत त्या उदाहरणामधील उपमेय उपमान तुम्ही ओळखायचं आहे आणि त्यावरून स्पष्टीकरण करायचं आहे. पहिलं उदाहरण बघा. आता तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. या ठिकाणी परमेश्वराला किंवा गुरुला या ठिकाणी माऊलीची उपमा दिली आहे की ज्याप्रमाणे चंद्र शीतल असतो त्याप्रमाणे परमेश्वर किंवा गुरु त्या ठिकाणी शीतल असतो, श्रेष्ठ असतो. चंद्राची शीतलता आणि माऊलीची माया ह्या दोघांची तुलना या ठिकाणी केलेली आहे. पुढचं उदाहरण बघा. सर्व दानाहुनी मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे. सगळ्या दानांपेक्षा श्रेष्ठ दान काय म्हटलेलं आहे इथे? मरणानंतरचं केलेलं देहदान. मग याच्यावरनं तुम्हाला उपमेय आणि उपमान ओळखायचं आहे. कशाला उपमा दिलेली आहे? मरणोत्तर देहदानाला. कशाची उपमा दिली आहे? सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ अशी उपमा दिलेली आहे. पुढचं उदाहरण बघा. सावळा गं रामचंद्र रत्न मंचके झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. सावळा रामचंद्र जेव्हा रत्नमंचकावर झोपतो तेव्हा त्याचं सौंदर्य पाहून आकाशामध्ये असणारा चंद्र तो सुद्धा लाजतो अशी कल्पना या ठिकाणी केली आहे. याच्यावर उपमेय आणि उपमान तुम्हाला ओळखायचं आहे. शेवटचं उदाहरण बघा. परिहुनी सुंदर असे ही चिमुरडी, गालावर विनसे चांदण्याची घडी. चिमुरडी म्हणजे छोटी मुलगी. कुणापेक्षा सुंदर आहे? परीपेक्षा सुंदर आहे. मग इथं उपमेय काय आहे? चिमुरडी. तिला कशाची उपमा दिली आहे? परीची. मात्र उपमेय चिमुरडी असल्यामुळे तिची सुंदरता परीपेक्षा पण जास्त आहे असं इथे कवीने म्हटलं आहे.
गालावर विलसे चांदण्याची खळी ज्याप्रमाणे गालावरती खळे पडते त्या खळीला कशाची उपमा दिलेली आहे चांदण्यांच्या खळीची उपमा या ठिकाणी दिली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्यतिरेक अलंकाराची जी काही व्याख्या दिली आहे व्याख्या म्हणजे त्याची लक्षणं आणि उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं गृहपाठाच्या वहीमध्ये सोडवावयाची आहेत आणि ज्या उदाहरणांचे उपमेय आणि उपमान ओळखायला सांगितले आहेत ते गृहपाठाच्या वहीत लिहिल्यानंतर त्याचे उपमेय आणि उपमान तुम्हाला ओळखावयाचे आहे धन्यवाद